ऊर्जा मंत्र्यांच्या विमान प्रवासाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता भाजपचे राज्य माध्यम प्रमुख विश्वास पाठक यांनी केली आहे। ऊर्जा मंत्र्यांनी या विमान प्रवासाच्या खर्चाची बिलही वीज कंपन्यांच्या माथी मारल्याचं पाठक यांनी म्हटलेलं आहे। तेव्हा ऊर्जा मंत्री यांनी मुंबई ते नागपूर आणि नागपूर ते मुंबई असा विमानाने अनेक वेळा प्रवास केलेला आहे, त्याची बिलं ही वीज कंपन्यांना लावलेली आहेत, याचीही चौकशी होणं गरजेचं आहे असा देखील दावा त्यांनी केलाय। ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी चार्टर्ड प्लेनने केलेल्या प्रवासाची बिलं ही वीज कंपन्यांना लावलेली आहेत, याची चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी अशी मागणी देखील पाठक यांनी केली आहे। एकीकडे ते असं म्हणतात की आमच्याकडे पैसे नाही, आमच्याकडे रिकव्हरी नाही, मात्र त्यांचं आपण जर मंत्रालयातलं ऑफिस बघितलं तर एक वर्ष त्याची डागडुजी सुरू होती, मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खर्च झाले। त्यांनी अनेकदा चार्टर्ड फ्लाईटने नागपूर मुंबई प्रवास केला आणि हा जो प्रवास असतो हा खरं तर मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने मुख्यमंत्र्यांच्या याच्यातनं त्यांच्या विमानात करता येतो, मात्र ते बायपास करण्यासाठी त्यांनी हे बिल त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या कंपन्यांमधून केले, जे अतिशय चुकीचा पायंडा आहे। राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचं मतदान संपलंय, यात काही उदाहरणं दिसली ती लोकशाहीच्या उत्सवाचं महत्व पटवून देणारी। येवला तालुक्यातील बाभूळ गावात एका वृद्ध महिलेनं चक्क ऑक्सिजनवरती असताना येऊन मतदान केलंय। अॅम्ब्युलन्समध्ये बसून या आजी मतदानाला आल्या। कोळम इथं मतदान केंद्रावरती ऑक्सिजन सिलेंडर सह आलेल्या या महिलेला बघून सर्वजण थक्क झाले। निवडणूक अधिकाऱ्यांनी अॅम्ब्युलन्समध्येच मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली। इकडे परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात दोन्ही हात गमावलेल्या योगेश खंदारे या तरुणानं मतदानाचा हक्क बजावलाय। एका अपघातात योगेशचे दोन्ही हात कापले गेले। आहेरवाडी हे त्याचं मूळ गाव, गेल्या काही दिवसांपासून तो पूर्णा इथं राहायला आहे, मात्र निवडणुकीसाठी तो मुद्दाम गावात आला आणि मतदानाचा हक्क बजावला। त्याची ही कृती बघून ग्रामस्थ आणि निवडणूक अधिकाऱ्यांनाही कौतुक वाटलं। अमरावती जिल्ह्यात तिवसा तालुक्यातील मोझरी गावातील एक आजीबाई चर्चेत आल्या। 106 वर्षांच्या गयाबाई चवणे या आजीबाईनं मतदानाचा हक्क बजावलाय। वृद्धापकाळानं गयाबाई चवणे थकल्या असल्या तरी त्यांच्यातील मतदानाचा उत्साह मात्र तरुणांप्रमाणे कायम आहे। प्रत्येक निवडणुकीमध्ये त्या नेहमी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभाग नोंदवतात। आदर्श गाव अशी ओळख असलेल्या अण्णा हजारेंच्या राळेगण सिद्धीत आचारसंहितेचा भंग झाल्याचं प्रकरण समोर आलंय। मतदारांना साड्या वाटप करताना भरारी पथकानं दोघांना पकडलंय। सुरेश दगडू पठारे आणि किसन मारुती पठारे अशी या दोघांची नावं आहेत। त्यांच्याकडून 10 लाख रुपयांची इनोव्हा कार आणि 27,200 रुपयांच्या 136 साड्या जप्त करण्यात आल्या। 4 जणांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आलाय। औरंगाबाद जिल्ह्यात कन्नडच्या औराळा आणि नागद गावात ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या। सकाळी मतदान सुरू झालं, मात्र नंतर मशीन बंद पडलं। तब्बल तासभर हा सगळा घोळ सुरू होता, नंतर मशीन सुरू झाल्या, त्यामुळे मतदार मात्र बराच वेळ खोळंबलेले राहिले। वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यातील जाऊरवाडा खैरी गट ग्रामपंचायतीमध्ये खैरी या पुनर्वसित गावानं निवडणुकीवरती बहिष्कार टाकलाय। बहिष्कार टाकून हे मतदार थांबले नाहीत तर समस्या जगापुढे याव्यात यासाठी चूल बंद आणि अन्न त्याग आंदोलन देखील करण्यात आलंय। गाव पुनर्वसित झालं तेव्हापासून गावातील सुविधांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे।